म्हणजे खरं तर शिवप्रताप गरुडचे जेव्हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा अचानक मला एक पोस्टर आलं म्हणजे होतं की सिनेमाचं तिकीट घेऊन येणाऱ्यांना जेवणाच्या बिलावर खास सवलत आणि 50% सवलत आणि 50 लोक फेटे बांधले होते आणि पहिले 50 लोक जे आले होते त्यांना फेटे बांधले होते हे आहेत लक्ष्मीकांत पाटील. तेव्हापासून मला ही उत्सुकता होती की निपाणी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातलं एक हे हॉटेल राजवाडा आणि या राजवाडा हॉटेलला आपण नक्की भेट देऊ आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्तानं. खरं तर निपाणीमध्ये आहे आणि त्यामुळे आज ही भेट दिली आणि पाहिलं तर अनेक स्वागत झाली पण तोफेचंही कधी स्वागत झालं नव्हतं आणि तो पुढं कधी स्वागत केलेलं आहे आणि इतकं सुंदर तुम्ही बघू शकता एका किल्ल्याची प्रतिकृती उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिऱ्याच्या दगडामध्ये फार सुंदर पद्धतीनं त्यांनी संपूर्ण हे हॉटेलचं बांधकाम केलेलं आहे. आज बघूयात हॉटेल कसं आहे. नैवेद्य होतो म्हणजे एक हॉटेलमध्ये कराडला शिवराज धाब्याच्या इथे एक फार सुंदर मूर्ती महाराजांची भोजन करतानाची त्यानंतर ही दुसरी मूर्ती पाहिली मी आणि महाराजांना रोज संध्याकाळी नैवेद्य हा दाखवला जातो. या बाजूला तुम्ही बघाल तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवबांचा ही मूर्ती त्यांनी बघत असाल तर अनेक ठिकाणी ढाल तलवार लावलेली आहे. या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे वर शिवराज्याभिषेकाचा एक अप्रतिम जो देखावा आहे ही फ्रेम सुद्धा खूप रेअर फ्रेम आहे. म्हणजे अनेक ठिकाणी मी पाहिलेली आहे पण या पद्धतीनं कटआउट्स आणि मागे लाईट असलेली फ्रेम ही फ्रेम पण वेगळी बनवून घेतली महालक्ष्मी आर्ट महालक्ष्मी आर्ट्स कोल्हापूर यांच्याकडून स्पेशल डिझाईन करून त्यांनी ही फ्रेम बनवून घेतलेली आहे. कारण तुम्ही अनेक ठिकाणी राज्याभिषेकाची फ्रेम पाहाल पण या फ्रेम मध्ये वेगळे पण आहे. तुम्ही जर बारकाईनं बघत असाल तर वेगवेगळ्या लेयर्स मध्ये ही तुम्हाला फ्रेम दिसते. पुढे काही मावळे काही सरदार उभे आहेत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यानंतर पुन्हा मागे काही मानकरी उभे आहेत. अगदी जे आर्चेस आहेत वरचे फ्रेमचे त्याच्यामध्ये सुद्धा लाईटची सोय केली फार सुंदर आणि गळ्यातले ओरिजिनल आहे पूर्ण सर्व जे आहे ना गळ्यामध्ये म्हणजे गळ्यातले जे दागिने आहेत आणि कानातले दागिने ओरिजिनल आहेत वरचे हे ओरिजिनल आहेत बनवून वरची कुंभर ओरिजिनल आहेत लावली आहेत वरची झुमर पण फार सुंदर काउंटरची बसण्याची जागा आहे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वाकच ठेवलेले आहे त्यांनी म्हणजे कुणी आल्यानंतर काही गडबड करायचं काय स्कोपच नाही. आपल्याकडे अजिबात आलं होतं आणि आपलं 90% हे अगदी स्वाभाविक आहे. महाराजांची मूर्ती ती जिथे आहे तिथे डेफिनेटली ड्रिंक्स अलाउड नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुरस्कार आपण 5 पुरस्कार वेगवेगळे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आणि आतली दालनं बरीच इंटरेस्टिंग आहेत असं समजलं पण काढायला लागते इथे चप्पल काढायला लागते आणि पाण्यासाठी पण तांब्याचे आणि मातीचे ग्लास वापरतो भांडी वापरतो आणि हे वेगवेगळे गडांची नावं दिलेली आहेत त्यांनी. ही भारतीय बैठक आहे जेवणासाठी शिवनेरी आहे तोरणा आहे सिंधुदुर्ग आहे विशाळगड आहे आणि याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग आहे केवळ नाव नाहीये जर आपण आतमध्ये आलो
तर त्या गडाचे फोटोग्राफ सुद्धा हे कशामध्ये हे केले? ते मी सेपरेट प्रिंट करून घेतलेले आहेत. हे प्रिंट करून घेतलेले आणि त्या गडाचे फोटोग्राफ सुद्धा या प्रत्येक दालनामध्ये? प्रत्येक दालनामध्ये. आणि याला सिक्वेन्स आहे सर. शिवनेरीवरती जन्म झाला, तोडला पहिला किल्ला, राजगड पहिली राजधानी असं. आणि ते करायचं कारण म्हणजे इथं आलेल्या छोट्या मुलाला पण आपल्याला इतिहास समजेल आपला. फारच सुंदर तिथे. आणि प्रत्येक दालनामध्ये त्या त्या किल्ल्याचं हे फोटोग्राफ्स आहेत. पुन्हा इथे एक सेट तयार केलाय. ही विहीर स्वतः काढलेली आहे. ती जवळजवळ म्हणजे प्रत्येक गडावरती पाण्यासाठी विहीर असते. त्या विहीर आपण घेतलेली आहे. पटणीमध्ये रोज पोवाडा चालू होतो. सात वाजता पोवाडा असतो. रोज पोवाडा तुम्हाला ऐकायला मिळणार. सात ते अकरा वाजता हॉटेल चालू असतो. आम्ही पोवाडा त्यांना आपण चालू करतो. स्पीकरवर सुरू असतो पोवाडा. आणि हे ते जे गेले म्हणजे हे एक इंटरेस्टिंग आहे की कुठल्याही जेवणाचा या लोकेशनचं रेंट घेतलं जात नाही, फक्त जेवणाचं बिल घेतलं जात. वरती बुरुज पण आहे. आणि बुरुज सुद्धा आहे. तो बुरुजावरती झेंडा पण आहे. जात आहे तर पूर्ण वरती जात आहे बघवापर्यंत. आणि भगवा बदलता तरी एक महिन्याच्या आसपास. महिन्याच्या आसपास भगवा झेंडा बदलला जातो. वा, म्हणजे केवळ भगवा झेंडा लावलेला नाहीये तर भगवा झेंडा लावल्यानंतर त्याचं पावित्र्य सुद्धा जपण्याचा प्रयत्न होतो. फाट्याच्या आधी तिला चेंज करतो. हॉटेलच्या निमंत्रण हॉटेलला आल्यानंतर हॉटेलला जो पण वाढदिवस साजरा होतो त्यावेळी तुम्ही हॉटेलकडून त्यांना एक झाड भेट देता. आपली परंपरा असल्यामुळे फेटा बांधतो. म्हणजे एकाच वेळी परंपरा पण जपली जाते. त्याचवेळी आतापर्यंत 5,500 झाड हॉटेलच्या माध्यमातून लावले. हॉटेलच्या माध्यमातून लावलेली. म्हणजे जिथं आम्हाला बोलवतात ना झाडं द्या म्हणून, त्या ठिकाणी मी जाऊन झाडं देतो. वाखाणण्यासारखं काम आहे. म्हणजे आपण बघू शकतो की निपाणी तालुक्यातलं एक छोटस गाव, त्या छोट्याशा गावात एवढं छान टुमदार हॉटेल तयार केलं जात. आणि एवढंच नाही तर हा व्यवसाय करत असताना ही जी सामाजिक बांधिलकी जपली जाते, जी निसर्गाची बांधिलकी जपली जाते. आणि आपल्या हॉटेलचं ब्रीदवाक्य आहे जपणूक परंपरा आणि संस्कृतीची. जपणूक परंपरा आणि संस्कृतीची. आणि सगळ्या वया जर पण बघतो पण दिसेल त्या विचार केला की आणि माझ्या मताही करून पण असं स्वार करायचं. सर्वसाधारण कुटुंब चांगला. आज म्हणतात सर्वे म्हणजे सॅटेलाईट सर्वे ऑल महाराष्ट्रावर चालू असतात. त्याप्रमाणे स्वतःचं चिकन सेंटर आहे आणि त्या चिकन सेंटरची पोस्ट पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाली होती. मैंने प्रयोग केला होता की वरती कोंबड्या आणि खाली मासे. त्या प्रोजेक्टवरती मी आता शेताला खत वापरत नाही. त्या कोंबड्याची इष्टावरती माझं शेतीचं करेक्ट चालू आहे. माशाचं माझं ते सक्सेस झालं नाही कारण त्यात अमोनियम जो जास्त क्रिएट होतो त्यामुळे मासे त्यात सक्सेस झाले नाही. असे वेगवेगळे मला प्रयोग करायला आवडतात. म्हणजे पैसे मिळवण्यापेक्षा प्रयोग करत राहणं ते खूप आवडते. आता किती पक्षी आहेत? आत्ता माझ्याकडं 5,500 पक्षाची आहेत आणि 1,250 पक्ष 1,250 पक्ष 5,000 ते 1,250 पक्ष. त्या 1,250 पक्षावर 1,250 पक्षाचे आहे ना, त्याच्यावरती आपण हे चालवतो. म्हणजे खतावरची शेती चालते आमची. आणि किती एकर शेतीला खत करायचं? म्हणजे केवळ हॉटेल व्यवसाय नाही, त्याच्याबरोबर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात. पण मनापासून कौतुक आहे तुमचं. आणि जरूर कधी निपाणीला आलात तर हॉटेल राजवाड्याला भेट द्यायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आणि हा एक स्तुत्य उपक्रम होता म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. कारण ओळख नसताना सुद्धा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांवरची निष्ठा म्हणून या व्यक्तीनं सुरुवातीला जी आपुलकी दाखवली, मला वाटतं त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा. मनापासून धन्यवाद. सगळ्यांचा आशीर्वाद. जय शिवराय.